कुचन प्रशालेत मराठी राजभाषा गौरव दिन वैविध्यपूर्ण उपक्रमांनी संपन्न झाला पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत श्रेष्ठ कविवर्य नाटककार साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते व्ही वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला प्रशालेचे मुख्याध्यापक युवराज मेटे उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मराठी दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील विद्यार्थिनींनी माझी भाषा माझी आई माय मराठी ही गीते सादर केली तुझे तरे तुझी पाकरे वास तुझा हावा हावा तुझा 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 हवा मला राग संतोष ंटला राकेश रिकमल्ले या विद्यार्थ्यांनी व्यंगचित्राचे भित्तीपत्रक केले मयुरेश चिंचुरे याने कुसुमागज यांचे तैलचित्र काढून कना कविता लिहिलेल्या भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस मध्ये आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या या उपक्रमांचे फोटो आणि माहिती असलेले तसेच विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने संकलित केलेल्या माहितीचे पद्म ज्ञानामृत या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या हस्तलिखितासाठी मुख्य कार्य सविता चिप्पा यांनी केले तर सजावट गणेश तडका यांनी केले मुख्याध्यापक युवराज मेटे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मराठी भाषेबद्दल माहिती सांगितली संतांनी अभंग आणि ओव्या लिहिल्या अनेक लेखक आणि कवींनी आपल्या लेखणीने मराठी भाषा समृद्ध केली असे मत त्यांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन करून ज्ञान वाढवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मलिक पठाण यांनी केले तसेच त्यांनी कणाही प्रेरणादायी कविता अर्थासहित म्हणून दाखवली याप्रसंगी पर्यवेक्षक जाहेदा जमादार दत्तात्रय मेरगू मल्लिकार्जुन जोकारे निर्मला शिंदे कविता गेंगाणे सविता चिप्पा विजय गायकवाड या सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल